भाई मैं पीछे कैसे आ गया? कैमरे फोटो ले त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि आज महाशिवरात्र म्हणजे एक मोठा योग आहे आणि दर्शन घेणं म्हणजे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. काय भावना? शिव म्हणजे आत्मा. शिवचं दर्शन घेतलं म्हणजे आत्मा शांत होतो. मनोज अर्जुन आहे. इथे आल्यावर दर्शन समाधान सगळं दुःख दारिद्र्य सगळं देवाजवळ हे होतं, पूर्ण नाहीशे होतं, समाधान वाटतं देवाजवळ. किती वर्षांपासून दरवर्षी येतो आम्ही, जसं टाईम मिळाल तसं आम्ही दर्शन अनिता आशा अनिता संजय आशा. ज्योतिर्लिंगापैकी हे मुख्य ठिकाण मानलं जातं. याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवता एका ठिकाणी असल्यामुळे त्याला आपण महामृत्युंजय म्हणतो. याला म्हटलेलं निर्माण करता, रक्षण करता आणि पालन करता, शारीरिक आरोग्य करता विशेषतः लोकांचा ओढ इथे असतो. तिथे महाशिवरात्रीला विशेष पूजा असते देवस्थानची पण. 3 टाईम पूजा पालखी आणि रात्री 12 वाजता विशेष देवाची पूजा सप्तधान्य आरती हे केलं जातं. त्र्यंबकेश्वराचा मुकुट कुशावर्त तीर्थावरती दुपारी वाद्य मिरवणूक निघती, सोन्याच्या मुकुटाची पूजा होती आणि हे जे ठिकाण आहे भाविकांचा ओढ महामृत्युंजय म्हणून इथे खास आहे विशेष करून. आणि देवस्थानी भाविकांकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत ते चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही कमी नाही आहे. आणि भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावं याच्याकरता पुरोहितांच्या माध्यमातून पण आम्ही सहकार्य सगळं करतो. उमेश शिबरे, त्र्यंबकेश्वर. आणि संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी एक उत्सवासाठी या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या घरा आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ, त्याचबरोबर आपल्या या देशाची सुरक्षता अबाधित राहो यासाठी आपल्या सैनिकांनाही अधिक बळ मिळो. आपल्या सर्व शेतकरी राजा असेल किंवा सर्व सामान्य नागरिक असेल त्यांच्या घरी सुख समाधान लाभो अशी महादेवांनी प्रार्थना करतो. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील या त्र्यंबकेश्वरसाठी 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचंही काम लवकरच सुरू होणार, त्याचं भूमिपूजन देखील या ठिकाणी झालेलं आहे. निश्चित जे काही भाविकांना या ठिकाणी सुविधा लागतात निश्चित त्या गरजा पूर्ण होणार असून जास्तीत जास्त यापुढे भाविकांमध्ये येण्यासाठी निश्चितच वाढ होईल. सरकार देशामध्ये येऊ, त्याचबरोबर आमच्या शिवसेनेच्या 23 जणांच्या साकडं आम्ही आपण कर्मचाऱ्यांनी संप पकडला अचानक, भाविकांची गैरसोय होते, ट्रस्टीचे आहे ते स्वतःला कामाला लागले आहेत, तुम्ही काय तोडगा करणं आहे प्रयत्न करता? निश्चित त्यांच्याशी चर्चा करून जो काही तोडगा आपल्याकडून मिळेल तर आपण निश्चित त्यांच्याशी मदत करून त्या संदर्भामध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी.